यांचा पक्षाशी काही संबंध नाही, तुम्ही कळून टाका। आणि सर आज भाषणामध्ये तुम्ही ब्राऊन शुगर वाल्यांचा उल्लेख केला, पोलिसांनी नाव जाहीर करावं असं आवाहन दिलं, काय सांगाल त्याबद्दल? पोलिसांनी मला नाही दिलं, सांगितलं नाही, तुम्हीच सांगताय। पोलिसांनी आवाहन केलं ते करा ना योग्य वेळी, पत्रकारांनी सांगितलं म्हणून करत योग्य वेळी करणार मी, कळलं ना? तुम्ही तुम्हाला पण माहित असेल नाव तुम्ही केलं तर बरं होईल, एखादा पुरस्कार देऊ आम्ही। सावंतवाडी मतदारसंघात चौरंगी लढत होते संपूर्ण राज्यात। नाव सांगा उमेदवार, तुम्हाला चौरंगी माहिती नाही? खरंच सांगतो, नाही सांगा एक केसरकर अर्चना घारेताई। अच्छा अच्छा, घारेताई म्हणा। संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलंय, हाय व्होल्टेज ही निवडणूक होणार आहे, कसं पाहता तुम्ही? कसं पाहते नाही, हाय व्होल्टेज मी एवढ्या वर्षात कित्येक निवडणुका अशा पाहिल्या आहेत, मोठमोठे आम्ही आमची तर या इथे जी निवडणूक माझी झाली मी पक्ष सोडल्यावर तेव्हा माझ्याविरुद्ध सगळे होते, माननीय बाळासाहेब पण आले होते तेव्हा, कारण मी डिपॉझिट जप्त केलं, आम्ही इतिहास इथे घडवलं आहे आणि आता घे बघा, यांची दखल घेण्यासारखे आमच्या विरोधात उमेदवार नाही, मासून विचार त्यांची नावं घेत आहे। एका बाजूला केसरकर फोर्थ टर्म आहे, त्याची चौथी वेळ आहे, केलेलं काम आणि कार्य हे त्याच्या काम आणि कर्तृत्व जे केलंय त्याची तुलना करा ना त्यांच्याशी, कोण विशाल परब, कोण राजन तेली, सांगा ना मला, काहीतरी हे असलं पाहिजे, मातंबर आले तरी निवडून येईन कसं काय बाबा, काय मतं टाकणार का अजून काय टाकणार आतमध्ये, काय वाक्य तरी म्हणा मराठीत नीट वापरा ना, मातंबर आले तर अरे इथे शिवाजी महाराज आले तरी म्हणेल मीच लढेन, असा हा जोक आहे, काहीतरी प्रश्न विचार नका, आणि तो विचार तो वेळा झालाय, त्याला पद पाहिजे, पद मीच दिलं होतं, आमदार एकदा केलं, आता त्याच्या आयुष्यात पद नाही आणि त्याला जिंकू देत नाही। आमचे हे तिन्ही उमेदवार हॅट्रिक करणार, याची हॅट्रिक आहे नितेशी, आणि हे तिन्ही उमेदवार आमचे सत्ता आहे, आम्ही हॅट्रिक करून दाखवणार, तिन्ही जण जिंकू, एक दोन तीन। आणि दुसरा सांगतो, केंद्रात आमची सत्ता आहे, राज्यात आमची सत्ता आहे, यांचं काय, ग्रामपंचायत आहे का, जिल्हा परिषद, बँक बिंक सगळं आमच्याकडे आहे, तुम्ही कसले प्रश्न, कोण आहेत ते माणसं जमवली 2-400 म्हणजे काय विजय होत नाही, पैसे देऊन मिळतात। आमच्या मुंबईत एक फेरीवाल्यांची युनियन आहे, 5,000 फेरीवाले आहेत, मग त्याला 2,000 ते वाटेल तिकडे येतात, तसं होणे। आम्ही इथे ज्यांना विकास पाहिजे आहे, ज्यांना इथे भविष्यात तिच्या मुलाबाळांचं कल्याण व्हायचं आहे, आर्थिक सुबत्ता हवी असं वाटत असेल तर आमच्या आघाडीच्या त्याला मत द्यावी अशी विनंती। आणि इथे केसरकर कणकवली नितेश आणि सावंतवाडी कुडाळ मालवण निलेश राणे यांनाच मत द्यावी असं मी जिल्ह्यातील मतदारांना सांगतो, मत वाया घालू नका, आम्ही तुमचा विकास करणार, बऱ्या वाईट वेळेला आम्ही धावून येणार, हे कुठे कोणी नसणार। आतापर्यंत मी 35 वर्षात कोणाचं काय झालं पक्ष जात धर्म न पाहता त्याला मदतच केलेली आहे, ते भविष्यात चालू राहील। आणि पत्रकारांनी आपल्या भूमीशी प्रामाणिक राहावं, जिल्ह्याशी राहावं, पत्रकारिता आणि राजकारण थोडं बाजूला ठेवावं। नमस्कार, जय जय महाराज।